भाई 3 दिवसापासून निंदितोय काय होई ना जाई ना माणसं भेटाना या दिवाळीची आणि बाई लोकायला दिवाळी आहे का नाही का आपल्याला दिवाळी आपल्या म्हातारीला दिवाळी नाही फक्त हा ना सर दुनिया सणवार करून खाती ना आपल्याला सणासुदीचं सगळं बसून देत नाही तशीच बाई ती कसाही बी अशीच त्या सुनाला अशीच करायची माहिती का ती पण अशीच होती का हा ते ना त्याची सुनायला भारी होती हो बाई हो ती पण ते बेवडं काय ते बेवडं एक पटन ती दुप्पट आणि ते लहान आहे ना ते तर लय आपसावर होती भामटले लय दुबाडलं त्याने कोणाला त्याला त्याची बायको लय चांगली होती ग बाई लय कष्टळ तिला दोन पोर आहे माहिती का मग काय केलं त्याने सोडून दिलं का काय ती बायको सोडली काय पण मग ती कश काय राहीन तो जसं इथला राहतच नाही राहिलंच नाही पाहिजे ना का राहील मारहाण करायचा किती माहिती का तसंच आपल्या म्हातारीचं बी बाई काय सण नाही का सूद नाही गोदाड्यात व्हायच्या पडले घर झटक झटक पडली आया बायांच्या पार घरावरून भुयात या झाले आपलं कधी होईन तर होईल ना आणि आपल्याला म्हणते कोरोना आहे नको आपल्याला सण नाही लेकिनला नाही करोना का काय माहिती बाई पण मी काय म्हणते बोल ना ती दिसती तशी नाही आहे ना लय बोळी दिसती पण लय बेकार काय झालं तिला तिने बोळी काची ती एक सुन नाही ना तिच्या जवळ एक पण नाही तीन सुन आहे एक सुद्धा नाही तिच्या जवळ ती देण्याची नाही ना हा ना बाई बाईला ना सुनाला त्रास देते ती मग मग तिला सुनात नांदवता आल्या नाही आजपर्यंत मेन म्हणजे तीच कुठं नांदली ती नवरा सोडून किती वर्ष निघून आली होती सुनाला तरी अजून अजून कुठं नवरा पशी नाही का बापाच्या वतनावर जाऊन राहती मग तिला असं वाटत का आपण तसंच राहावा का काय ते बुडून देत असे खंदून घ्यावा हे बा ते ना पुन्हा आपल्या खेदडीने पाहिलं ना बुक्कन हे बा घे काढून तिकडे लांब हात जायना ना माझा बाकी काय मग नको पुन्हा तमाशा आपल्या घरामध्ये आहे का नाही भुकलच ती काची नाही भुकायची आईले उठ बस ब माझ्या जीवाला गुडगे दुखू राहिलेली आहे ना मग माझ्या लय दुखत ना बाई लहान पोराच्या तर दोन बायका झाल्या तिच्या ती दुसरी नाही राहिली का पहिली गेली ना त्यांना झेंडा लावून तिने कोर्टात केस केली ना त्यांची पहिली नी ना हरकत घेतली भांडण लावलं होतं सगळं केलं होतं मग पण नंतर ती मग काय म्हणली माहिती का काल उगस नालकांच्या नादी लागायचं तिने मग काय चांगली होती ती पोर तिने लेकर मोठे केले तिने अजून नवरा सुद्धा करेल नाही माहिती का ती तशीच होती पोर हे काय यायला बाराची हे आहे ना ही सासूल आहे ना बाराची तिने चांगल्या पोरीला नांदू दिलं नाही तो आपण मागच राहिला बाई आपण ना असं कसं बसलो अरे खालीवर करायचंय फक्त वावर काय एवढं गत पण नाही काय नाही गत पण नाही मला तरी कटाळा आला बाई आता सारखी काम काम उरक उरक घे हात उरक चल पटापटात येईल तर बोमला आपल्या नावाची बन मी घेऊ काय ती कोणता घेऊन तो येऊन घे ना अशी सरळ चाल ना काला माग फिरू राहिली अगं बाई पण मग इथं घेतलं असतं ना नको नको घे हा हा वाफा नंतर ओढून घेऊ आपण दोघी जणी मिळून मी तिकडून येईल तू इकडून ये तो वाफा ओढून घेऊ आपण नंतर लागलं सर हा आता काय ते पोरं बी शाळा शिकते शेवटी मग ती ना कामाला गेली बाई पोट भरवायचंय तिला कोणती पार्वती का हा कोणची बायको हा बरोबर अशी काळी सावळी अशी हायटेड ती ग हा मग लय चांगली पोरगी ग बाई चांगलं तुला पोरीचा सत्यानाच झाला आहे ना गेली आता ती संसाराचं वाटलं करून ठेवलं बाई ती चांगली नाही ना लय चालायची तिची सासू हा ना चादड मेली चांगली मरायची नाही तिला सुना सांभाळ सासू नाही पण बुचका सुईचा काढला नाही कोणाच्या पोटचा काढलं काय माहिती ध्यानाची नाही ती आऊ साऱ्या गावचं पाणी पिऊन यायला ती म्हातारडी ती काय ध्यानावर आहे का
आंधळे बोकायची ती निबरी आहे ना निबरी ती चांगली मारायची नाही तसं त्यात 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 निबरीचं पाणी आपल्याला लागलेलं आहे मी काय म्हणते थोडीशी बस ती का माझं कटाळा आलंय बस मरण थोडस बोल अगं घरात गेले बोलता येत नाही चालता येत नाही काय म्हणते ती ती माताडी देते ना कान आपल्याला सारखे हा ना सारखं तिचं लक्ष ती गेली का कोणी ना कोणी जास्तच आहे सकाळी काय झालं माहिती का आपल्या खेदडीतलं बी आता मी लाल स्वयंपाक पाणी केला होता सगळं काही झालं काय ग तो शेण नाही उचललं आता तुम्ही शेण टाकून आले होत्या का नव्हत्या मी शेण आवरूनच आले ना सकाळी मी शेण मी आवरून आल्यानंतर काय पिळली आणि मग नंतर मग दुधात दिले लावून मग तिने ना त्याच्यावर भांडण उभारलं म्हणून तिच्या नळले तडकावड मी इकडे आले होते त्या वावरामध्ये ते तुझ्याशी झुंबड घेत होती का मग तुला सांगते ना तुला तिला त्या बाईचं म्हाताडीचीच त्या मग असू आहे ना तिचंच पाणी लागलंय तिला मग त्या दोघी बसा त्या उठात आहे ना हा मग ती तिच्या ती तिच्या गुस्सती चांगल्या ना एकमेकींना शिकवी त्याली हा एकमेकीच्या नवऱ्या घ्या म्हणा उरावर एकमेकीचं शिकवत आता एकाच बुंड्याने हागत आणि एकाच बुंड्याने चालत त्या कच्छा त्यांना काय आखली आहे का ही मग ती लई बॅक करती तिला ना सुना अगं बाई बसल्या बसल्या हाताय चालव ना तुझ्याकडचं घे ना काढून थोडंसं बस हात सुजले मावाले पार असा विळा आहे ना असा पक्का नाही धरायचा हातामध्ये असा सैल धरायचा म्हणजे हाताला असे गठ्ठे पडत नाही काम करून करून पार जांब होऊन गेले माहिती का थंडीन तापस यायला लागला मला तर बाई बाई काही खरं नाही चांगला येईल कांदा या वर्षी आपला कांदी माताडी थोडी म्हणायची तुम्हाला 1000 रुपयाची नाही तुम्हाला 2000ची साडी घ्या किती आलं तर तिच्याच भरील चांगलं काय दिवाळीला बांगडीची का सुद्धा भरती का हलकड बोकाची नालाय किती तिला सगळे ना कोणत्या पाहिजे बाकी आवदास आहे आपल्या घरात चांगली नेम मारायची ती किडे पडून मर किडे पडून मराल अशी तर सत्यानाच होईल सुनांना छळलं का त्या सासवांचं चांगलं होतच नाही त्यांचा सत्यानाच होतो काळ्या शापाचे किडे पडतील काळ्या शापाचे नाही चांगल्या उरफाट्या शापाचे किडे पडतील असे चांगले वळवळ करतील तिच्या नाका तोंडात खालून वरून वळवळ करतील किडे अशी मरायची ती चांगली नेम मरायची आपल्याला जेवढं सळती ना तेवढंच ती लहान सून म्हणे नांदतच नव्हती एका हा बी द्या नाव नाही ना मग तिने फारकत घेतली आणि मग ये तर केले बाई त्याला लय ना वळ त्यांनी काय केलं माहिती का त्या बायकोला 3 तोळ्याचे डागच केले बाया गो 3 तोळ्याचे डाग केले ती बायकोच्या नावावर केली सगळा पैसा हा आता बरं चालत त्या म्हातारीला मग ते तिला बायकोचा बैल झाला आणि मोठी सून होती तेव्हा तिच्या उरावर बसत होती तेच ना मग आता हे दोघं जण आहे ते एक बापाचे काढले तो एक बापाचा सपरेट काढेल का हे काही कळत नाही म्हणजे दोघांना 2 बाप वेगळे होते का असंच वाटतं असंच वाटतं त्याच्यामुळेच त्याच्या जास्त जीव लागत दोघांक नाही लागत ना एकाला अंगाशी आणि एकाला जांगाशी मग तसंच झालं चादड भुकी नालायकीन काय मग सगळं वाटोळ केलं ग त्या अवदासानी म्हातार पण तिकडं तिकडं हिंडती हा बांधायची त्या बांधायला तिला तोंडात मुतायला कोण नाही राहायचं मुतलं तिने छळ केला सुनांचा छळ केला नातोंडाला कधी जवळ घेतलं नाही चांगली नाही मारायची त्या बेवड्याचा काय कस काढला आणि 10 रुपयाला पैसे द्यायची फक्त आणि लाखाची उत्पन्न त्याच्याकडून काढून घ्यायची बाई बाई मग म्हणत त्या पोरचा संसार झाला नाही आणि तो दारोड्या झालाच नसता पण हिने काय केलं माहिती का मग हिच्या पिशी मध्ये घुसायचे ना ते पैसे मग तो काय करायचं माहिती का पैसे आले का ऐकत द्यायचा आणि मग दारू पुरते पैसे ती त्याला द्यायची तू 10 रुपये पण कमवून आण किती नालायक आहे ना मग शेवटी आईच नालायक आहे ना शेवटी प्रपंचाची बर्बादी केली तिने माहिती का सांग बर काही सत्यानाच करून टाकलं तिने चांगल्या पोरा चांगल्या चांगल्या पोराच्या आयुष्याचा सत्यानाच पण तिला पैसा गोड लागत होता ना तिला तो मूल नव्हता गोड लागत तिने जर म्हटले असे ना भाऊ तू 2 रुपये घेणं नाही बाई आणि ते काय म्हणते ना ज्याला लेगबाळ राहते ना त्यालाच माया राहते मग तिला लेग नाही ना लेगबाळ नाही तिने चोट काढून ठेवली तिने चावायची गतीचे एक नाही धड बाराभर चिंद्या तिला काय करायला लागत होत माहिती का बाई तुझा नवरा पैसे आणतोय ना तो 2 रुपये मला दे आणि 2 रुपये तुला ठेव ए बाबा तू कामाला जाऊ नको पण 10 रुपये येऊ नको ही तिची शिकवण पाहिजे होती तिने शिकवलं नाही ना बाई करायची माहिती का
पाणी जर सांडलं ना तर पण त्या मुलाला सांगायची मार बसवायची अंगावरती वार केले. हा आता चांगलं त्यांच्या आईला नवरा झाला ना मग त्यांना समजल कसं आहे काय. कधीच्या नव्हत्या बूट घेतले तर 17 वेळेस तोंडावर आणली एवढं पोरग झाल्यावर बाई. आणि मग आता काय ती आई बाई करते कष्ट इकडं तिकडं चालवले लहानचे मोठे करायचं काम मग काय आता. आणि जसं तिथलं आहे तसंच आपलं बी बाई काय नाही बाई. आपली आपले नवरे आपल्या सोडून नाही राहते बाई. माझं नवरा तर नाही राहत बाई मरू दे जाऊ दे ती चादडी कशी का असाना पण माझं नवरा लई चांगलं आहे. त्या चादडीने किती प्रयत्न केले ना माझा संसार तोडायचा तरी नाही तोडणार आणि तुझाही तोडायचा तरी नाही तुटायचा. टेन्शन नको घेऊ आपले नवरे चांगले आपण आपल्या नवऱ्याला धरून राहिलं पाहिजे. पण आपल्या सासूला गुण कोणाचे लागले त्या आईचे. हा ती बसती ती तिकडून त्या तिकडून यायला पटायला इकडे येते इकडे बसायला येते. खेळ बंद असले ना लई नालाय की रांडती चांगली आहे का. सगळ्यांच्या सगळ्या बायांना अशा जवळ घेऊन घेऊन बसते त्यांचं धुणं धुत बसती लय खेळवण. त्यांच्या नवऱ्याजवळ जायची बाकी राहते फक्त. मी तर म्हणते तेवढं काम करावं तिने अशी नालाय की चांगली आहे का ती वाहना तने भाना तने एवढं मोठं नाक असं करता एवढी नथ घालत ती त्याला चवळ नाही धवळ नाही त्या नथाला कशाला. आता नथ ठुली लपून अंगापेक्षा बोंगा मोठा. आता नथ निघाली तोळबान देवा त्या पोरीच्या अंगावर त्या तोळबांद्या काढून घेतल्या सगळे डाग काढून घेतले जोडबाईन सहित काढून घेतले जोडबाईन सहित. मग ती काय पाहत होती तिने चांगल्या झिपऱ्या वाढायच्या ना चांगली आडवी तिडवी करायची ना. बाई ती गरीब पोर होती गरीबाची लेक होती मामा मावश्यांचं गाव होतं ती. अगं गरीबाच्या असल्या म्हणून काय झालं का अगोदर नसतं का आपण काय तालेदाराच्या. पण मामा मावश्यांचं गाव होतं नको तिला वाटायचं इज्जत जायला नको उगस गावात तिच्या विषयी बोंबाटा व्हायला म्हणून गप बसत होती बाई ती. आपण काय विचार करतो तसं त्या पोरणी विचार केला असेल ग दुसरं काय. जसं आपण आपण कसं विचार करतो तसंच. आपली घाण चांगली आहे का तरी आपण करतो ना विचार. मग आपल्या घाण कशी तरी आपण राहतोच ना. मग आता आपण असंच करू बर का पार्वती. आपण येणार आता हे पाऊच काय करते काय नाही तर आपण काय करू मस्त तिकडच्या बाजूला तू इकडच्या बाजूला मी तिकडच्या बाजूला मस्त एखादं घर घेऊ बांधून तू तिकडे राहीन मी इकडे राहीन मोर द्या चादडीला होते तिचा सापाटा एकटीलाच. तिच्या तोंडात मुतायला नाही यायचं परत. अजिबात नाही हे आपले सांड चांगले नाही तुझा तर लईच सांड आहे ना ते ऐकत नाही माझं ऐकत सांड सांडाने नाही ऐकलं त्यांना देव गावामध्ये वळू म्हणून सोडून. मग काय तर आपण लोकांच्या वावरात जातो त्याने मस्त जशी कमवून खाती ना तसं आपण कमवून खाऊ. मग ती कशी ती बिचारी तिच्या तिच्या पायाला स्वतः स्वतःचे कष्टावर मोठे केले वाढले पोरं केले शिक्षण चालू आहे दुखणे बाणे त्यांचे निस्तारले वरून टीच मध्ये राहते आई बापांच्या मध्ये. आपण जर तसं केलं ना आपण जर आपल्या पायावर उभं राहून जर आपले लेकरं लहानचे मोठे केले ना आजकालच्या चार बाया आहे ना आजूबाजूच्या ते सुद्धा आपलं उदाहरण घेतील माहिती मग तिला बाया कशा कष्ट करून खात्या आम्ही पण कष्ट करून खाल्लं पाहिजे आपल्यापासून चार बाया शिकतील माहिती मग काय चांगलं वागायला चांगलं करायला. आता ती किती एवढ्या संकटातून गेली किती तिची पोरगी मरायला लागली होती तिचं पोराला गाडीने उडवलं पोरगी मरणाच्या दारातून बाहेर आणली किती तिने प्रत्येक याच्याशी टक्कर सोडली का नाही सोडली. आपण पण नाही सोडायची आपण पण आपल्या आपल्या कष्टानेच कमवायचं गेले तर गेले तीन टाइम उडत गेले ती नवरा बिकाय आपल्याला बघ त्यांना गरज असेल तर राहतील. आपल्याला आपल्याला एक मुलगी दिली सोनं दिलं चांदी दिली देवानी काही काही आहे का आपल्याला सगळं भेटले आपलं धन तेच माहिती दौलत तीच माहिती दिलं आणि दही दिलं देवानी असं असं म्हणावा. बरं मी काय म्हणते काय आता मला तर ताण लागली होती बाया जायचं खूप इकडं मला चल खूप इकडं जाऊ थोड्याशा शेंगा भाजू आज चतुर्थी आहे ना. हा थोड्याशा शेंगा भाजू शेंगा खाऊ इकडचं एवढं एवढं काढून घ्यायचं होतं डोकं का नको. जेवण केल्यावर घेतलं असतं ना का घ्यायचंय मला फराळाचं करायचं तुझा उपास तू लोक धरला का नाही उपास धरेल बाई. हा नाही ना मग काय बनवलंय तू म्हातारीला तुला काय बनवते म्हातारी नाही उपास करेल नाही. मी काय भुगास केला मी पहिल्यापासून शिळ्यावर खिसे ना बाई त्या खिसून बी अशीच बाई लय उपास दोन दोन दिवस उपाशी मारलं बाई तिने ग. बरं मी काय म्हणते जाऊ दे ती तिने काढले उपाशी दिवस तसे आपण नाही काढायचे. नाही नाही या सत्तन न कुठून जाऊ बाई एखादं राहिलं तर जाऊ दे मरू दे ती शिव्या द्यायला आहे ना. हा मरं जाऊ तिला भुकू दे तिला भुकायची मी तिच्याकडे लक्ष नाही देत. बस बस चल जायचं का मग खूप इकडं चल पाणीच आणलं असतं मगाशी
नाही तर तू पुढे गेली असती शेंगा बिंगा तरी भाजल्या असत्या. मरू दे हा मी आले असते एवढं हा वाफा घेतला हा वाफा बाबू किती खाटा झाला इकडं बरं चाल.